घरात सकाळी चहा करत असताना गॅस सिलेंडरचा विस्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत एका कुटुंबाचे घर उद्ध्वस्त झाले आहेत. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही कुटुंबातील व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. घरउपयोगी घरातील सर्व वस्तू अन्न धान्य जळून खाक झाले आहेत. आज दिनांक 10 जून रोज गुरुवारी लोहा शहरातील जुना लोहा नई आबादी येथील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाळा चालवणाऱ्या अहमद शेख उर्फ बडेसाहेब यांच्या राहत्या घरी आज सकाळी चहा करत असताना घरातील गॅस सिलेंडरचा विस्फोट होऊन घरामध्ये आगीचा भडका उडाला. यामुळे घरातील सर्व अन्नधान्य, कपडे, भांडे, महत्त्वाचे कागदपत्रे, दैनंदिन उपयोगी सर्व वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू जाळून खाक झाली आहेत. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या विस्फोटकामुळे घरातील पत्रे सुद्धा उडून बाहेर पडली. घराचे कच्चे बांधकाम ईट मातीचे असल्यामुळे घराच्या भिंतीही कोसळल्या. या विस्फोटकाचे परिणाम शेजाऱ्यांना पण जाणवले. बाबूराव रघुनाथ सानप. तुमच्या शेजारी जी घटना घडली गॅस सिलेंडर, कसा झाला प्रकार? तो प्रकार गॅस लीक झाला, चा करू लागली, गॅस लीक झाला म्हणून बाहेर काढण्यात आला. त्याला काय उजविण्याचा प्रयत्न केला का? काही उजविण्याचा प्रयत्न जवळ येऊ दिला नाही ना, जवळ अजिबात येऊ दिला नाही. लेकर वगैरे बाहेर काढले, लगे 5 मिनिटांमध्ये विस्फोट झाला. कसा होता विस्फोट म्हणजे आवाज काही? पूर्ण आवाज विस्फोट, पत्र उडून उडाले विस्फोट. आता तुम्ही शेजारी आहे, तुम्हाला काय जाणवले का तुमच्या घरामध्ये? आमच्या घरात म्हणजे असा आवाज आला की हादरलं पूर्ण असे पत्र सुद्धा असे हादरले. अनाज पाणी सब चिजा बसता, पैसे ते सुटकेस मे झुमके ते मेरे चैन ते गलसर ते. या दुर्घटनेमुळे कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहेत. अहमद कुरेशी यांना 5 मुली एक मुलगा असा मोठा परिवार आहे. अहमद कुरेशी हे मोलमजुरीचे काम बाहेरगावी करत असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या भागाचे नगरसेवक केशवरावजी मुकदम करीमभाई शेख यांनी तात्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले आहेत. शासन स्तरावर नुकसान भरपाईचे व आर्थिक मदत मिळावी अशी कुटुंबियांची अपेक्षा आहे. काय तुमच्या प्रभागामध्ये आज काय घटना घडली? आज सकाळी नवी आबादी येथे मुस्तफा व बडेसाहेब यांच्या घरामध्ये गॅसचा रेग्युलेटर लिकेज होऊन त्या गॅसचा स्फोट होऊन स्फोट झाला. त्याच्यामध्ये जीवित वगैरे हानी झाली नाही, एकाला किरकोळ थोडंसं असं खरचटलं, बाकी काय असं नाही. पण जे अन्नधान्य साठवलं होतं, भांडे आणि घरावरची टेन शेड पूर्ण खराब झाले आहेत, कपडे पूर्ण जळून गेलेले आहे. त्याकरता मी माननीय तहसीलदार साहेबाशी बोलणं झालं, त्यांनी पंचनामा करून होईल ती शासकीय मदत शक्यतो जेवढी होईल तेवढी मिळवून देण्याचा प्रयत्न करू. व खासदार चिखलीकर साहेबांनी सांगितलं शासकीय मदत सोडून खाजगी वैयक्तिक मदत करू. पण ह्या वार्डाचा नगरसेवक म्हणून मी आणि करीमभाई दोघंही मिळून ह्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न करू. तरी गावातील लोकल मंडळही मदत करणार आहे आणि त्यांचा संसार उपयोग उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करू. या घटनेची माहिती मिळताच लोहा नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक नबी सेठ, श्याम अण्णा पवार, जमेते उलमाए हिंदचे तालुका अध्यक्ष अकबर मौलाना, नगरसेवक प्रतिनिधी मोहम्मद गौस पटेल, या भागाचे नगरसेवक आदींनी भेट दिली. Oh.